लोनचं काम झालंय, ऑफिस घेण्याची रिस्क घेतलीय, पण काळजी वाटून राहिली. थोडी धाकधूक तर वाटणारच ना, मिळेल ना बिझनेस. अथर्व, इकडे बरं, एक बोट पकड. काय झालं आई? निवड ना प्लीज. ओके, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 हा वाला. बर, मी तरी काय वेड्यासारखा विचार करते, नशीब थोडस बोट्यावरती ठरत. म्हणते काय? काही नाही, जा खेळ. माणसाचं नशीब हातावरच्या रेषांवरती नसतं, ते घडवायचं असतं मनगटाच्या ताकदीनं. आणि माझ्या हातात जोवर चव आहे, तोवर मला काळजी करायचं काहीच कारण नाही. माझे मसाले लोकांना आवडणारच. ओ अभ्यंकर, तुमच्यासाठी या गुप्तेंनी नॉनव्हेज सोडलंय, त्याचं काहीतरी वाटू दे. काय वाटणार आहे मला? आणि एवढंच होतं ना, तर मग बघायची होती एखादी छान मासे वगैरे बनवणारी. नाही, बघणारच होतो, पण एक सुंदर छान मासोळी जाळायला लागली ना. रेवती, काय काय झालं? विचारा तुमच्या मासोळीला, सॉरी मैत्रिणीला. बसा बसा ना. काय ग, काय म्हणत होते? काही नाही ग, उगाच बोलतोय. ओसीडी. बर तू बोल, जाऊन आलीस ऑफिसला? हो ना, जाऊन आले. रेवती, अगं खूप काम करायला लागेल ते फर्निचरचं वगैरे. हे तर असणारच ना. हो, पण ते सगळं लवकरात लवकर केलं पाहिजे ना. पण ते पण काय रेवती, मला तुझ्यासारखी नजर नाही ग. तू एकदा येऊन पाहतेस का? अगं पण हे काम तर एखाद्या इंटेरियर डेकोरेटरला द्यायला हवं ना. म्हणजे घर वगैरे असतं तर ठीक होतं, हे एवढं मोठं ऑफिस आहे. हो, पण तरी तू एकदा येऊन पाहा ना, आणि मग तुला जर असं वाटलं ना तर तुझ्या ओळखीच्या कोणाला तरी सांगूया आपण. चालेल? बरं ठीक आहे, बघूया. मी येऊन बघते ऑफिस, आणि मग माझ्या ओळखीचा एक इंटेरियर डेकोरेटर आहे, मग वाटलं तर त्याला विचारूया आपण. चालेल? चालेल, थँक्यू. काय रेवती? अगं तुम्ही सगळेजण माझ्या पाठीशी उभे आहात, म्हणून तर सगळं व्यवस्थित होऊन राहिलं ना, म्हणून म्हटलं. हा तुझा मोठेपणा आहे राधिका, आणि म्हणून ह्या सगळ्याचं क्रेडिट तू आम्हाला देतेस. पण ह्या सगळ्या मागे खरंच काही असेल ना, तर ती तुझी जिद्द आणि चांगुलपणा. आणि ह्या दोन गोष्टींमुळे तुला तुझा हक्क आणि यश मिळणार. रेवती, हा असा बऱ्यापैकी मोठा आयडिया आहे बर का? हो. तर बघूया कसं काय करायचं ते. हे असं आपलं नवीन ऑफिस. खरंच खूप मस्त जागा आहे, तुला आवडली ना? चला, म्हणजे आता माझ्या मनातली शंका मिटली. कसली शंका बहिणी? म्हणजे आपली निवड योग्य आहे की नाही याची शंका. निवड छानच आहे, आणि मुळात कसं आहे की जागा ना मध्यवर्ती आहे शहराच्या, सो यायला जायला खूप सोपं पडेल. आणि ऑफिसचा लुक ना जरा आपण डिसेंट ठेवूया, म्हणजे समोरच्यालाही बरं वाटतं. करेक्ट बोललीस रेवती, आणि आपण ना एकदम साधं लुकच ठेवूया, उगाचच ते कॉर्पोरेट लुक नको. आणि ऑब्व्हियसली बाकी पाहिजे ते फॅसिलिटीज ठेवूच. हो, मी ती लिस्ट सांगितली होती करायला, ती केली आहे का? लिस्ट ते सांगितलं होतं ना तुम्हाला का आपल्याला? हो, ती जेनीला दिली आहे मी, आणि ती अप्रूव्ह करून देणार आहे. बरं. हो, पण त्याआधी मी इंटेरियरची काही डिझाईन आणली आहेत, ती तुम्ही एकदा बघून घ्या, आणि मग सगळ्यांना आवडेल त्या पद्धतीने आपण ऑफिस इंटेरियर करूया. हो चालेल. अरे वा, मला तर वाटतं असं सोपं आणि सुटसुटीत जर असेल ऑफिसचं इंटिरियर, तर
काम लवकर संपेल आणि आपलं काम पण लवकर सुरू होईल वहिनी। नाही पण आपण या सगळ्या कामासाठी कशाला थांबून राहायचं? इंटिरियरचं काम होत राहील, आपण आपल्या कामालाही सुरुवात करूया ना। करेक्ट। आणि हो, माझा ओळखीचा एक कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याला पण बोलून घेतो, म्हणजे कसं तो एक रिझनेबल रेट्स मध्ये काम करून देणार आपल्याला। ठीक आहे, मग त्यांना आजच बोलवून घ्या ना। हो, आणि म्हणजे माझ्या डोक्यात असं होतं की बाकीचे सगळे आले की त्यांच्याकडनं पण एक अप्रुव्हल घेऊन टाकतो, पण गेले कुठे बाकीचे? अजून आले कसं? नाही नाही, जेनी आणि पानवलकर साहेब जरा बाहेर गेले। हा, आणि मीच मी त्याला म्हटलं आज जरा आरामात आलीस तरी चालणार आहे। पण श्रेयस तो कुठे राहिला? काय चॅम? सर मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाही प्लीज। हो पण मला बोलायचं ना महत्वाचं। बस गाडी चॅम, गाडीत बस प्लीज। चल अग, तू काय करतेस? एक मिनिट थांब ना, झी फाईव्ह बघते। झी फाईव्ह? व्हॉट दॅट? हो, हे ऍप मला गॅरीने सांगितलंय, खूप सॉलिड आहे, मी आत्ताच डाउनलोड केलंय। आणि माझा जरा मराठीचा प्रॉब्लेम आहे ना, सो मी आता सगळं मराठीत बघणार आहे। हे कमाल आहे, इट्स अ ग्रेट न्यूज। आय नो, आता आपल्या भाषेचा फील आपल्याच लँग्वेज मध्ये, म्हणजे मराठी भाषेत। हो, आणि फक्त मराठी भाषेत नाही, हा 12 लँग्वेजेस मध्ये 3500 पेक्षा जास्त मूवीज, 500 टीव्ही शोज, ओरिजिनल शोज, प्लेज, असं सगळं आहे याच्यात। या बात आहे, म्हणजे हे सगळं आपल्या मराठी भाषेत। हो, कारण आपल्या भाषेतच फील आहे। चॅम ये बस। ए बस रे, बस इथे मिंट आईस्क्रीम मस्त मिळतात। ए, दोन मिंट आईस्क्रीम। सर मला अजूनही कळत नाही तुम्ही मला इकडे का घेऊन आलाय। आईस्क्रीम खायला, छान मिळतं आईस्क्रीम इथे। सर तुम्हाला जे बोलायचं ते स्पष्टपणे बोला, मला इतरही काम आहे। तू असा का वागलास माझ्याशी? असा म्हणजे? अशी बेईमानी का केलीस या सगळ्या लोकांसारखी? सर निदान तुम्ही तरी हे बोलू नका, बेईमानी आम्ही केली की तुम्ही? नाही, ते बाकीच्यांचं सोड। श्रेयस पण एक मनापासून सांग, आत्तापर्यंत तुझ्यासाठी मी काही फेवर केलं नाही? मला सांग, मी तुझ्यासाठी काही म्हणून गोष्टी केल्या नाहीत का? हा, ऍटलीस्ट हे तरी तू डिनाय नाही करू शकत, राईट? इतर चार लोक मूर्खांसारखं वागतात म्हणून आपणही असंच वागायचं श्रेयस? नाही, तुमच्यासाठी असेल ना मूर्खपणा, पण माझ्यासाठी नाहीये। आणि मुळात कुणाचं तरी ऐकून राजीनामा दिलेला नाहीये मी, मला वाटलं म्हणून राजीनामा दिला। नाही, तू त्यांच्यासारखा इमोशनल होऊन राजीनामा दिलास। सर मला वाटतं जे झालंय त्याबद्दल आता बोलण्यात काही अर्थ नाहीये। सो हे बघ, अजूनही वेळ गेलेली नाहीये। म्हणजे? एक साधी गोष्ट लक्षात घे, सगळ्यांना कंपनी इन्क्रीमेंट देऊ शकत नव्हती, अफोर्डच करू शकत नव्हती। तुला एकट्याला इन्क्रीमेंट देणार होतो मी। जरा थांबला असतास, थोडे पेशन्स दाखवले असतेस तर सहज शक्य होत। बघ, अजूनही वेळ गेलेली नाही आणि आता तर यांच्यापैकी कुणी नाही। बघ, तू अजूनही विचार कर, जॉईन हो, ALF जॉईन कर आणि मी स्वतः कंपनीकडे शब्द टाकेन तुला इन्क्रीमेंट देण्यासाठी, प्रमोशन देण्यासाठी। थँक्यू। ये आईस्क्रीम घे। नाही नको। खोटं वाटतंय तुला माझं बोलणं? हवं तर स्टॅम्प पेपरवर लिहून देतो मी, तू कंपनी जॉईन कर, इन्क्रीमेंट तुला एकट्यालाच। हे बघ श्रेयस, तुझ्याबद्दल काहीतरी वाटतं मला म्हणून अजूनही मी तू दिलेला राजीनामा ऍक्सेप्ट केलेला नाहीये। मासा गळाला लागलाय बहुतेक, श्रेयसचा चेहरा कन्फ्यूज झालाय। हवं तर विचार कर दोन दिवस, मला फार मनापासून वाटतं की तू जॉईन व्हावंस या
आनंद आणि पानवलकरांसारख्या लष्कराच्या भाकऱ्या किती दिवस भाजणार आहेस? पैशांच्या शिवाय राहता येणार आहे का तुला? आणि आईचा काही विचार? त्यांच्यासाठी करतोस ना सगळं? मग आता माणसाने नेहमी पुढचा विचार करावा, फ्युचरचा. असं इमोशनल होऊन चालत नाही. कातडी गेंड्याची हवी, गेंड्याची. सर पण मी माणूस आहे. तुम्हाला नक्की कशाची भीती वाटते? आम्ही इमोशनल आहोत ह्याची, की आम्ही सगळे एकत्र आहोत ह्याची? आणि म्हणून तुम्ही मला असं वेगळं घेऊन आलात आणि मला फोडण्याचा प्रयत्न करताय? नाही, तसं असेल ना तर हा विचार डोक्यातनं काढून टाका. शेवटी कसं आहे ना सर, पैशाने काहीही विकत घेता येऊ शकतं, पण स्वाभिमान नाही विकत घेताय. आणि तुम्ही आमचा स्वाभिमान दुखावलाय. एनिवे, हे आईस्क्रीमचे पैसे. जातो. चॅम चॅम. बघ, विचार कर अजून. ऑल द बेस्ट. अरे माणूस आहे की कोण आहे हा? प्रामाणिकपणाचं भूत चढलंय याच्या डोक्यावर. पिसा रिकामा होईल ना तेव्हा आपच येईल तुझ्याकडे. मूर्ख आहे. नाही, तो तर आहेच ना, म्हणून तर त्याने तुझ्याशी हात मिळवला. म्हणजे हे फोटो काढलाय. मस्त आहे जागा. अरे सुंदर, वा. उजळे खूप छान आहे. अगदी प्रसन्न आणि मोकळी जागा आहे. चला, एकंदरीत सगळं ठरलं तर आता फक्त ऑफिसचं रजिस्ट्रेशन आणि लँडलाईनची व्यवस्था करायला हवी. बाकीची छोटी मोठी कामं होतच राहतात. एक मिनिट, हा फोन. हॅलो. हा, येस, या साठे मॅम. आय नो हर. ओके ओके, आय टेक्स्ट यू. Yeah, yeah, for sure. Yeah, thank you so much. Yeah, definitely. Thank you. Ma'am, I don't... Itka fluent English? Radhika, kai ga, kona cha phone hota? Samidha aga, Stephen Furzman na phone hota, Mr. Brooks yen cha. Kai? Ma'am, kone the? Saathe ma'am mule aplela eka pardeshi company cha contract noon rahilo. आपल्याला 15 दिवसात मीटिंग करायची त्यांच्या बरोबर. 15 दिवसात ते आपल्या ऑफिसला विजिट करून राहिले. कोण? मॅम, दॅट्स अ ग्रेट न्यूज, बट मॅम ओनली 15 डेज. आपली काही तयारी नाही अजून? हो ना, तोपर्यंत ऑफिसचा सेटअप तरी तयार व्हायला हवा, शिवाय प्रेझेंटेशनही हवं. होईल होईल, सगळं नीट होईल. तुम्ही सगळे जण आहात ना, मग आपल्याला 15 दिवस सुद्धा खूप आहे. वा वा, वहिनी अभिनंदन. ऑफिसचा पायगुणच म्हणायला हवा. खरंय, ऑफिसचा पायगुण आहे. कामं यायला लागली. वहिनी, मी सांगत होतो ना की एकदा ऑफिस घेतली की कामं येणार. आणि हो वहिनी, तुम्ही हेही बरोबर म्हणताय, आपण सगळे एकत्र मिळून काम करूया आणि 15 दिवसात टार्गेट अचीव्ह करूया. इट्स ऑल बिकॉज ऑफ साठे मॅम. त्यांनी इतकी आठवण ठेवून आपल्या कंपनीचं नाव पुढे केलंय.
मला त्यांना थँक्स म्हणायला पाहिजे. मी फोन करते. काम झाल्यानंतर त्यांना सांगूया. आनंद बरोबर बोलतोय, मलाही तसंच वाटत. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तस, पण मला तुमचे तर आभार मानू द्या. थँक यू. फक्त थँक्स आनंद सर. नाही म्हणजे असं आता इट्स अ मोमेंट यु नो, वी शुड सेलिब्रेट अ लिटल बिट. म्हणजे थोडस फाफडा, थोडीशी जलेबी, अगदी थोडेसे. आणि मी त्याच्या फाईल दिलेल्या आहेत, आपण मला नंतर आणून द्या पाहिजे डिटेल्स. अरे आल्या आल्या लगेच काय कामाला लागल्यास करू रे निवांत. नाही सर, हे बघ बिस्किट. बर बर सर, बिस्किट घ्या ना. नो थँक्स, कॅरी ऑन. ओके सर. मग तू बिस्किट घे. नको नको. खातो काय, कसं वाटलं ऑफिस? मस्त आहे सर, खूप छान आहे. छान आहे ना. हा आणि तुम्ही नवीन आहात, काही लागलं तर विचारा, मी आणि कदम आहोतच. हा घ्या ना, घ्या घ्या, कॅरी ऑन. हा सगळा काय प्रकार आहे? गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग काय, ही ऑफिसच्या ब्रेकची वेळ आहे का? मग ऑफिसमध्ये हा काय प्रकार चालू आहे सर? तुम्ही आत्ता का यायला नको होता? हे सगळे कोण आहेत सर? हा आपल्या इथला नवीन स्टाफ आहे. मग त्यांना नियम माहिती नाहीत का ऑफिसचे? माहिती आहे सर. मग तरी हा टाइमपास का चालू आहे? पूर्ण सुभेदार कुठे आहेत सर? ते अजून आले नाही सर. आले नाहीत म्हणजे का आले नाहीत? हे बघा, मला आजची कामं आजच्या आज पूर्ण व्हायला हवीत. कदम, मला आजच्या कामाचा आढावा द्या. आणि गुरुनाथ सुभेदार आले की ताबडतोब त्यांना मला भेटायला सांगा. आणि हे सगळे कोण आहेत, कुठल्या कुठल्या पोस्टला अपॉइंट झाले ते मला सांगा. मी सांगतो सर, ओळख करून देतो. रश्मी सर, ही रश्मी आपल्या इथे नवीन रिसेप्शनिस्ट आहे. कदम, मी जुन्या स्टाफला ओळखतो, मला नव्या स्टाफची ओळख करून द्या आणि सगळ्यांची डिटेल्स द्या. सर, गुरु सरांनी सगळ्यांना डायरेक्ट अपॉइंट केलंय. डायरेक्ट अपॉइंट केलंय म्हणजे काहीतरी क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स विचारात घेतला असेल की नाही? जाऊ दे, गुरुनाथ सुभेदार येऊ दे, त्यांना जा विचारतो मी. गुड मॉर्निंग सर. ते गुड मॉर्निंग वगैरे राहू दे, आज चला, मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे. काय झालं सर? आत्ताच आलेत आणि आल्या आल्या सगळ्यांनाच फैलावर घेतलं. राजवाडे सर आले तेव्हा सगळे चहा वगैरे घेत होते, खूप चिडलेत सर ते. ठीक आहे, आता काय तोंड काय बघताय माझी, चला कामाला लगा. काय रे रघु, काय चाललं? सकाळपासून चहाच घोटायला लागलोय मी. तू मला आणू थोडा. चल निघ, कामाला लाग, आवरते. सर ते ऍक्च्युली मी एका मीटिंग साठीच गेलो. मुद्दा तो नाहीये गुरुनाथ, मुद्दा हा आहे की तुमच्या मागे काय चाललेलं असतं हे तुम्हाला माहिती नसतं. ना कसली कामाची शिस्त, ना कामाचा उरक. आज जर का मी असं अचानक इथे आलो नसतं तर तुम्हाला हे माहिती पडलं नसतं. मी आलो तेव्हा सगळा स्टाफ नुसता हसत खेळत होता, चहा पित होता, गप्पा गोष्टी करत होता. मला सांगा गुरुनाथ, हे ऑफिस आहे का रिसॉर्ट? आय टेल यू मिस्टर गुरुनाथ, हा सगळा नवीन स्टाफ आहे ना, तो बेशिस्त आहे, त्यामुळे सगळा जुना स्टाफ बिघडत चाललेला आहे. तसं नाहीये, जुन्या स्टाफ पैकी कदम होते ना. काय कदम होते? कदम सुद्धा गप्पा गोष्टी करत होते. नाही, मी कामाचा आढावा घेणारच आहे, तोही शून्यच असेल. खोगीर भरती करून ठेवले, अशाने शिस्त कशी राहणार? तरी प्रॉब्लेम असा झालाय की नवीन स्टाफ जो जॉईन झालाय त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. आणि पूर्वीचा स्टाफ जो होता, पूर्वीचे लोक गेलेत सुभेदार, आता त्यांच्यासारखीच किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्त कर्तृत्ववान माणसं तुम्हाला तयार करायची आहेत, नाहीतर कंपनीचे 12 वाजायला वेळ लागणार नाही. हो सर, आय ट्राय माय बेस्ट, मी लक्ष देईन नक्की. यू बेटर, यू हॅव टू प्रूव्ह इट. गुरुनाथ, मी तुमच्यावरती जो विश्वास टाकलाय तो तुम्ही सार्थ करून दाखवाल. एकही सुट्टी न घेता, नो पर्सनल रिझन्स, नो एक्सक्युजेस. येस सर, आय अंडरस्टँड. काय ना गुरुनाथ, अहो तुम्हीच जर का वेळेत आला नाहीत तर लोक तरी कशी शिस्त बाळगणार? ते मनमानी करणारच ना. गॉट इट? येस सर. बेटर गेट इट.